लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर विभागामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी आणि रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचे मंदिर आणि अमरनाथ गुफाची प्रतिकृती साकारली जाणार आहे आणि या प्रतिकृतीचे दर्शन सोहळा हा 7 मार्च ते 10 मार्च दरम्यान सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला असणार आहे। या पार्श्वभूमीवर आज सकाळी अशोकनगर येथील जाणता राजा मैदान या ठिकाणी सभा मंडपाच्या उभारणी सुरुवात झालेली असून श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे। दरम्यान या धार्मिक उपक्रमाविषयी सोहळ्याचे आयोजक तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे आणि गोकुळ निगळ यांनी अधिक माहिती दिली आहे। शांती ब्रह्मकुमारी संस्था रायगड प्रतिष्ठान व देवरे फॅमिली आणि निगळ फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 8 मार्च शिवरात्री 2024 या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचं एकाच छताखाली दर्शन आणि महिमा सोहळा आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर अनेक कार्यक्रमाची मेजवानी तुम्हाला ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे देण्यात येणार आहे। जसं की 9 तारखेला संध्याकाळी व्यसन मुक्तीचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर 10 तारखेला महिलांसाठी सशक्तीकरण या विषयावर एक चर्चासत्र असेल। तर मी सर्व नागरिकांना, सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करते की आपण या सर्व कार्यक्रमांचा आणि त्याचबरोबर शिव ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात आपण कशी सुख शांती आणू शकतो यावर अनेक लेक्चर दिले जातील, त्या सर्वांचाही आपण लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते। ओम शांती। उद्देश असा आहे की असा जो महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन आणि या ठिकाणी आपण अमरनाथची जी बर्फाची शिवलिंगाची प्रतिकृती आहे हे एकाच ठिकाणी या ठिकाणी आपण दर्शन देणार आहोत आणि मला वाटतं असा कार्यक्रम या परिसरात याच्या अगोदर कधी पण झालेला नाही, तो या ठिकाणी आपण आयोजित करतो आहे। आज त्याच निमित्ताने भूमिपूजन झालं आणि 7 तारखेपासून तो कार्यक्रम 7, 8, 9, 10 4 दिवस तो कार्यक्रम चालणार आहे। आपण नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना एकच आवाहन करतो की महादेव हा देवांचा देव म्हणजे महादेव आणि ह्या महाशिवरात्रीनिमित्त आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर हा 300 वर्षातून हा जो महासिद्धियोग आहे हा एकदाच येतो आहे आणि त्यानिमित्ताने या सर्व परिसरातील महिलांनी, नागरिकांनी व वृद्धांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। नमस्कार। प्रजापिता ब्रह्मकुमारी व रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या जाणता राजा मैदानावर मी सर्व नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आज या ठिकाणी जो काही 12 ज्योतिर्लिंग मंदिराचं स्थापनेचं उद्घाटन झालेलं आहे, परंतु आपल्या कामगार वर्ग असल्यामुळे आपण महाशिवरात्रीला एकाच दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकत नाही किंवा अमरनाथाचं दर्शन घेऊ शकत नाही, म्हणून आमचे सहकारी गोकुळ भाऊ निगळ व आमच्या ताई सीमाताई निगळ, माझ्या सौपत्नी वैशाली देवरे व मी स्वतः आम्ही विचार केला की कुठंतरी आमचा पुण्याचा एक भाग म्हणून जेव्हा
ब्रह्मकुमारी या संस्थेला जेव्हा हा कार्यक्रम नियोजित ठरला गेला तर ज्यावेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे. आम्ही कुठलाही न विचार करता दोघांनी लगेच हो सांगितलं की आपल्या कामगार वर्गाला आपण या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं व अमरनाथाचं दर्शन सोहळा आपण येत्या 7 तारखेपासून तो 10 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. परंतु हा सोहळा चालू असताना खूप प्रकारचे कार्यक्रम आहेत या ठिकाणी. 7 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी आपला जो काही मंदिरांचं जी स्थापना होणार आहे त्यांचं उद्घाटन होईल, ध्वजारोहण होईल. त्याच्यानंतर 4 वाजता सगळ्या माझ्या बंधुभगिनींना विनंती करतो की आपण 16 फुटी महादेवाची पिंड आणि आपले भोलेनाथ यांची शिवगर्जना यात्रा सातपूर कॉलनी तर अशोकनगर या ठिकाणी मिरवणूक होईल. त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे व सगळ्यांनी पूजन करायचं आहे. ज्यावेळेस आपले महादेव या जांतराजा ग्राउंडवर अवतरतील त्यानंतर दर्शन सोहळा आपण 8 तारखेपासून दर्शन सोहळा चालू राहील. 8 तारखेला दिवसभर सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन सोहळा होईल. 9 तारखेला पण दर्शन सोहळा चालू राहील. परंतु सायंकाळी व्यसनमुक्तीवर एक कार्यक्रम घेतला जाईल, एक नाटिका होईल. ब्रह्माकुमारी या संस्थेद्वारे आपण ती नाटिका ठेवलेली आहे या ठिकाणी, त्याचासुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने 10 तारखेच्या दिवशी आपण सकाळी दर्शन सोहळा व महिलांसाठी सकाळी काही आपण कार्यक्रम घेणार आहोत और सायंकाळी 4 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत महिलांसाठी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणार आहोत. सगळ्या महिलांनी भाग घ्यायचा आहे. त्यानंतर 7:30 ते 7 वाजेपर्यंत महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम होईल या ठिकाणी. व ज्या महिला जिंकतील, आपण जो काही खेळ घेणार आहोत होम मिनिस्टरचा, ज्या महिला जिंकतील किंवा ज्या महिला समाजामध्ये चांगलं कार्य करतायत, चांगली नोकरी करतायत, चांगले ठिकाणी उद्योगावर आहेत, अशा महिलांचासुद्धा आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबातर्फे व ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे आम्ही त्यांचा सत्कार व त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी मी पुनश्चा आमच्या प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालय व रायगड प्रतिष्ठान व देवरे व निगळ परिवारातर्फे सगळ्यांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, हीच सगळ्यांना विनंती करतो व थांबतो. 8 मार्च रोजी महाशिवरात्र असून त्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांसाठी महाशिवरात्र दिनी 12 ज्योतिर्लिंगांचे आणि अमरनाथ गुफाचे दर्शन घेता यावे याकरता तात्पुरत्या स्वरूपात 12 ज्योतिर्लिंग आणि अमरनाथ गुफा यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. आजपासून या सोहळ्याच्या कामास सुरुवात झालेली असून आज भूमिपूजन सोहळ्यानं या सोहळ्याचा प्रारंभ झालेला आहे. 7 मार्च ते 10 मार्चपर्यंत सर्व भाविकांना विनामूल्य दर्शन घेता येणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समाधान देवरे आणि गोकुळ निगळ यांनी नाशिककरांना केले आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर.